नमस्कार मैत्रिणींना, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण कोपरापर्यंतची बाई आहे 10 इंचाची, त्या बाईचं परफेक्ट कटिंग करणार आहोत, ज्यामुळे आपल्या बाईमध्ये घोळी पडणार नाहीत, हात वरती केल्यानंतर बाई ओढणारही नाही, आणि बाईला आकार देताना अशी एक पद्धत सांगणार आहे तर कोणीही सांगितली नसेल एवढी सोपी आणि एकदम साधी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे। प्रत्येकाच्या नक्कीच एकदा जरी व्हिडिओ बघितला तर लक्षात येईल, त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वात अगोदर आपल्याला फोल्ड पेपर घ्यायचा आहे, बंद बाजूवरती उंची टाकायची। तर बघा, इथं आपण अगोदर सुरुवातीला 1/2 इंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे, म्हणजे अस्तरसाठी बाही आहे आपली, 1/2 इंच मार्जिन घ्यायचं आपल्याला, आणि हे 10 इंच आपल्याला बाईची तयार उंची घ्यायची आहे। आता कुठल्या साईजला आपल्याला ब्लाऊज कुठल्या साईजसाठी पाहिजे आहे, आपण 36 साईजसाठी बघूया। म्हणून इथं आपण नेहमी आपण काय करतो, छातीचा जो चौथा भाग आहे तो बाहेर रुंदीसाठी घेत असतो। इकडच्याही साईडला आपल्याला 9 इंचावरती मार्किंग करायचं आहे। नेहमी आपण बाहेर रुंदीसाठी छातीचा चौथा भाग हा वापरत असतो, हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा। कुठल्याही साईजची बाही कटिंग करू असू द्या, त्यामध्ये आपल्याला बाहेर रुंदीसाठी छातीचा चौथा भाग घ्यायचा असतो। आणि आपण 1/2 इंच मार्जिन आहे तेही मार्किंग करून घेऊया, म्हणजे आपल्या लक्षात येईल आपलं शिलाई मार्जिन आणि छातीचा चौथा भाग। तर आता बघा, आपण हा आपला ब्लॉक भाग हे बॉक्स तयार करून घेतलेला आहे, म्हणजे बाईची उंची, मार्जन आणि छातीचा चौथा भाग, म्हणजे बाईची रुंदी आणि उंची घेतलेली आहे। तर आता आपली 10 इंचाची बाई आहे, 10 इंचाच्या बाईसाठी आपल्याला कॅप हाईट किती घ्यायची ते बघूया। तर 6.5 पुढच्या जे बाई आहे त्यांच्यासाठी आपल्याला बरोबर इथं 3.5 इंच घ्यायचं असतं, म्हणजे खुल्या भागाकडून जे अंतर घेतो आपण त्याला कॅप हाईट म्हणतात, ते 3.5 इंच अंतर आपण इथं घेतलेलं आहे। ज्या ठिकाणी 3.5 इंच घेतलेलं आहे तिथं आपण 1.5 इंच अंतर घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथं 1.5 इंच घेतल्यानंतर इथंही आपल्याला खालच्या साईडला 1.5 इंच घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला हेही 1.5 इंच आपण अंतर आपल्याला बाहीला आकार देण्यासाठी इथं आपण मार्किंग केलेलं आहे। त्याच्यानंतर आता आपल्याला बाहीला आकार देता येत नाही, त्यावेळेस काय करायचं, हे जितकं अंतर आहे त्याचा मध्य काढायचा, म्हणजे 9 इंचाचा मध्य काढायचा, आपल्याला 4.5 इंच मध्य येतो। तर आता आपल्याला 4.5 इंच वरती मार्किंग करायचं आहे, आणि आपल्याला इथून असं 3.5 इंचाचा बॉक्स करायचा आहे मध्यावरती। एकदा अशा पद्धतीनं तुम्ही बाहीला आकार देऊन बघा, तुमचा आकार परफेक्ट येईल। म्हणजे काय केलेलं आहे, आपण कॅप हाईट घेतलेली आहे, 3.5 इंच कॅप हाईट घेतलेली आहे, इथं 1.5 इंच घेतलं, इथं 1.5 इंच घेतलं। त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे, तर हे जी बाहेरची रुंदी जी आहे तिचा मध्य काढलेला आहे, इकडच्या साईडला बाहेरच्या रुंदीचा मध्य काढला आणि जितकं कॅप हाईट घेतलं आहे त्याचा बॉक्स तयार केलेला आहे। तर आता हे किती आहे आपलं, 3.5 इंच आहे। तर ह्याचे आपल्याला 3 भाग करायचे आहेत, 3.5 इंचाचे 3 भाग करायचे आहेत, म्हणजे 1 इंच एक लाईन, 1 इंच 2 लाईन, 1 इंच आणि 2 लाईनचा आपल्याला भाग करायचा आहे, 1 इंच आणि 2 लाईन, अशा पद्धतीचे आपल्याला बरोबर असे 3 भाग करायचे आहेत। त्याचे कुठल्याही साईजचा ब्लाऊज कट करा त्यावेळेस तुम्ही अशीच पद्धत वापरा, म्हणजे 3 भाग करायचे आहे। 3 भाग केल्यानंतर आता आपल्याला इथून इथपर्यंत असा सहज आकार दिला ना तरी हे आपला आकार व्यवस्थित येतो, आणि हा दुसरा आकार आपण असा द्यायचा आहे। अशा पद्धतीने हे आपले दोन्ही आकार तयार झालेले आहेत। आता अशी बाई कट केली तर आपलं बाई जी आहे ती परफेक्ट येईल। आता ह्याच्यामध्ये आपल्याला काहीच चेंज नाही करायचा, फक्त आपल्याला इथपर्यंत आकार द्यायचा आहे, हा आपल्यालाही दुसरा आकार द्यायचा आहे। हे जे अंतर आहे ते आपल्याला फक्त 1/2 इंच आलं पाहिजे, 1/2 किंवा 1/2 इंच आलं ना तर आपली बाई ओढत नाही बिलकुल, त्यामध्ये काहीही एक प्रॉब्लेम होत नाही। तर हे झालेलं आहे। आता 36 साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं 9 इंच दंड घेर, सॉरी आपला दंड घेर जो आहे तो 6.25 इंच 6.5 इंच असू शकतो। त्याच्यानंतर आपण 1.5 इंच मार्जिन हे जे आहे ते आपण इथं क्रॉसमध्ये वरतून मार्किंग करायचं। अशा पद्धतीनं, तर अशा पद्धतीनं मग आम्ही तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने हे बाईचं जे कटिंग आहे ते करून दाखवलेलं आहे। कटिंग करताना आता आपल्याला
ही आता आपल्याला उकळून घ्यायचं आहे. आणि मग बघा हे जे आहे ते असं व्यवस्थित असं आकारामध्ये आलं पाहिजे. पाऊण इंच असल्यानंतर भाई आपली एक लांब असते कोपरापर्यंत, त्यामुळं तिला घोळ वगैरे पडतो, चुन्ना पडतात, त्या पडणार नाहीत बिलकुल. त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीनं भाईचं कटिंग करा एकदा. परफेक्ट अशी भाई येते. हा आकार आपला पाऊण इंच असला तरीही चालतो, अर्धा इंच असला तरीही चालतो, पाऊण इंच असलं तरी एकही गुढी पडणार नाही बिलकुल. तुमची भाईमध्ये गुढी पडणार नाही, झोळ येणार नाही. तर इथं बघा मी तुम्हाला 36 साईजच्या ब्लाऊजसाठी 10 इंचाच्या भाईचं परफेक्ट कटिंग करून दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. खूप फक्त 5 मिनटामध्ये आपण हा व्हिडिओ तयार केलेला आहे. तर चला भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.